नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। SBC जमातीचे आरक्षण 50%च्या आत बसवावे अशी मागणी विशेष मागास प्रवर्ग संघर्ष समिती आणि देवांग कोष्टी समाजाने केली आहे। याबाबतचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। पारंपरिक विणकर असणाऱ्या ज्या जाती SBC प्रवर्गात समाविष्ट आहेत त्यांना योजनांचा लाभ मिळत नाही, परिणामी सवलतींची व्याप्ती SBC प्रवर्गापर्यंत वाढवावी यांसह इतर मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आले। वारंवार मोर्चे, उपोषण, आंदोलन करून देखील आजपर्यंत याबाबत अंमलबजावणी झालेली नाही, त्यामुळे दरवर्षी SBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत असल्याने या संदर्भात शासनाने त्वरित निर्णय घ्यावा असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले। याप्रसंगी विठ्ठल कोष्टी, दिनेश पारखे, अजय आळंदे, विजय खराडे, कैलास पंधारे, अविनाश गुरुसाळे, सुनील भागवत, अर्चना आळंदे, दीपक अलोने यांचा समाज बांधव उपस्थित होते। या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये देवांग कोष्टी समाज SBC संघर्ष समिती नुसार मासे जिल्हा अधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे। आम्हाला 2% सवलतामध्ये कोणतेही फायदे नसताना आरक्षण मुलांना महाविद्यालय, कॉलेज, सेंट्रल गव्हर्नमेंट इथं आरक्षण मिळत नव्हतं, म्हणून आम्ही 50% आरक्षण देण्याबाबत कलेक्टर साहेबांना आणि पूर्ण महाराष्ट्रभर जितकेही देवांग कोष्टी समाजाचे अध्यक्ष, समिती सर्वांनी महाराष्ट्रभरामध्ये प्रोग्राम ठरवलेला आहे। 3 तारखेला कलेक्टर साहेबांना, 1 तारखेला तहसीलदारांना, मंत्री महोदयांना, 10 तारखेंना असे आम्ही प्रोग्राम निश्चित केलेले आहे। तरी आमची मागणी सरकारला हीच राहील, आम्हाला 50% आरक्षण मिळण्यात यावा, आमच्या पोरांना पुढे सवलत चांगली मिळण्यात यावी, शैक्षणिक वगैरे नोकऱ्या वगैरे या संदर्भात आम्ही लढा धरणार आहे। अजय सुरेश आंदे, देवांग कोष्टी समाजाचा उपाध्यक्ष। ज्याप्रमाणे आता चंद्रकांतजी पंधारे आमचे माननीय अध्यक्ष, खराडे साहेब, गुरसाळे काका आणि आम्ही सगळे समाज बांधव इथे जमलेलो आहोत। आम्हाला जे आरक्षण हवं आहे, जसं आता सचिव साहेबांनी सांगितलं की राष्ट्रवादीचे अध्यक्ष माननीय श्री शरदजी पवार यांनी 2% आरक्षण आम्हाला दिलेलं होतं त्या काळी। आता ते केव्हा दिलं होतं मलाही नाही आठवत, 1995 साली दिलेलं होतं, 1995 साली दिलेलं होतं। जसं माननीय शरद पवार साहेबांनी आम्हाला ते आरक्षण दिलं, त्यापुढे आता आम्हाला जी आमची अपेक्षा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी ही मी नम्र विनंती करतो आणि आम्हाला सगळ्या समाजाला आम्हाला ते आरक्षण देण्यात यावं ही आमची सर्वांची सद्भावना आणि इच्छा आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।